ते आवडलं होतं सरांनी जे सांगितलं होतं म्हणून जॉईन केलं होतं मी सरांचे क्लासेस. त्याच्यानंतर 2 ते 3 महिने खूप अभ्यास करायला होता. खूप डेडिकेशननी तुम्ही अभ्यास करा आणि प्लीज बी पॉझिटिव्ह. मी सगळ्यात पहिले ते सांगेन की जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल ना तर तुम्ही खरंच हे क्लिअर करू शकाल. आणि ही पॉझिटिव्हिटी माझ्या सरांकडून आली आहे सिरियसली. कारण माझ्या स्वतः तेवढं हे नव्हतं की मी ही एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करेन. पण सरांनी मला तेवढा कॉन्फिडन्स दिला होता. गायडन्स तर त्यांचा नेहमीच असतो. कधीही तुम्ही त्यांना कॉल मी ऍटलीस्ट माझ्या बाबतीत मी सांगते आम्ही रोजच बोलायचो. काही आडलं तरी सरांना कॉल करायची. सर नेहमी फोन उचलायचे. जे काय प्रॉब्लेम असतील नेहमी मला खूप हेल्प केली. सरांनी खूप गाईड केलंय. आणि एक गोष्ट सांगेन सरांनी मला सांगितलं होतं जे पॉझिटिव्हिटीचं मी म्हणते. एवढं पॉझिटिव्ह राहणार लाईफमध्ये की असं तुमच्या डोक्यात असायला पाहिजे की तुम्ही ते असं जसं आता आपण म्हणू की मी हे करीन ते डोक्यात ठेवू नका. मी हे केलं आहे ऑलरेडी. म्हणजे सरांनी मला ही गोष्ट सांगितली होती की वेन यू स्टार्ट स्टडींग ना तर तुझ्या नोटबुकच्या फर्स्ट पेजवर तू हे लिहिलेलं पाहिजे की मी SBI ची एक्झाम क्लिअर केली आहे आणि मी SBI मध्ये जॉब करते. आणि रोज अभ्यास करायच्या आधी ह्या 2 लाईन्स तुला वाचायच्या आहेत हे माझ्या सरांनी शिकवलं होतं. आणि हे मी केलं होतं आणि खूप पॉझिटिव्हिटी येते त्याच्यानी सिरियसली. तर रोज म्हणजे असं करू नका की मी हे करीन किंवा हे होईल माझ्याने. मी ऑलरेडी ते केलेलं आहे. मी अचीव्ह केलंय. हे जर तुमच्या डोक्यात असेल ना तुम्ही खरंच ते अचीव्ह करू शकाल. मी 2010 मध्ये सरांकडे लागली. त्याच्यानंतर 2011 मध्ये माझं जॉईनिंग आहे. ब्रँड 2010 जॉईनिंग आहे. मी थोडं एक्सटेन्शन घेतलं होतं माझं पर्सनल रिझनमुळे. 2011 जॉईनिंग आहे SBI चं. 1 वर्ष मी थर्ड वायशेत ब्रांचला होती. त्याच्यानंतर 4 वर्ष मी आता थर्ड बाजार ब्रांचला आहे. असं नाही आहे की तुम्हाला खूप लांब कुठेतरी पाठवणार आहे. तुमचं जर सिलेक्शन झालं तुमच्या जवळ जी तुम्हाला ब्रांच असेल तीच अलॉट केली जाणार आहे. आणि ऍटलीस्ट लेडीजला तरी अजिबात त्या बाबतीत घाबरायची गरजच नाही की खूप लांब जावं लागतं वगैरे. आणि दुसरं फक्त एवढंच सांगेन की खूप मेहनत करा. म्हणजे सर जे शिकवतात त्या टेक्निक्स तर खूप इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्ही जर क्लासेसला आलात तर तुम्हाला कळेलच. कारण त्या टेक्निक्स आपल्याला बाहेर नाही कळत कसे सॉल्व्ह करायचे असतात. सम्स वेळ खूप कमी असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. त्या टेक्निक्स तसं शिकवतीलच पण त्याची प्रॅक्टिस तुम्हाला खूप गरजेची. ॲटलीस्ट रोज 2-3 तास रोज प्रॅक्टिस तुम्हाला पाहिजेच घरी. तर तुम्ही घरी प्रॅक्टिस नाही केली तर फक्त क्लासेसला येऊन काही होणार नाही आहे. सरांची मेहनत खूप असते. सर गाईड करतातच.